तो चलेंगे पर। टूर्नामेंट तो के लिए बिल्कुल नारायण ननौरे और पंडित भाऊ जगदारे इनका भी महत्वपूर्ण योगदान क्रिकेट टूर्नामेंट के लिए मिल रहा है टीचर्स की स्पॉन्सरशिप मिल रही है पर। सुभाष राउत राउू एसोसिएशन एंड इंटीरियर डिजाइनर इनकी ओर से यूट्यूब स्पॉन्सर के लिए द स्काईलैंड होटल एंड रेस्टोरेंट की ओर से सहयोग मिल रहा है किरण कदम साहब की ओर से मर्चेंट ने भी सर इनकी ओर से भी बहुत बड़ा योगदान क्रिकेट टूर्नामेंट के लिए मिल रहा है और 108 भक्त निवास इनकी ओर से भी हमें टूर्नामेंट के लिए सहकार मिल रहा है देखा जाए तो भाई जिस खिलाड़ी को का पुरस्कार मिलता है तो मिलने के लिए आ, पांच इनाम मिलेंगे वहां पर जैसे कि यूनिक की ब्रांड जो कैप है अल्ताफ भाई मुल्ला साहब की ओर से और बिल्कुल केक दिया जा रहा है ऋषिकेश भैया इंग्रेज साहब की ओर से और ट्रॉफी दी जा रही है शुभम दादा ओर से और टी शर्ट दिया जाता गंगने साहब की ओर से रहीम भाई इनामदार की ओर से फ्रूट दिया जा रहा है देखा जा तो नीचे दी कल से यहाँ पर लकी ड्रॉ की भी लकी ड्रॉ के लिए भी बहुत सारे इनाम यहाँ पर टूर्नामेंट के लिए रखे जा रहे हैं क्रिकेट का रणस संग्राम क्रिकेट का महायुद्ध जो चल रहा है और तीसरे मैच की शुरुआत हो रही है बल्लेबाजी करने के लिए स्ट्राइक पर है मोहम्मद जागीदार बहुत ही जबरदस्त खिलाड़ी माने जाते हैं मोहम्मद आमिर शेख अम्दू ऋषभ छह ओवर का मैच यहां पर शुरू होने जा रहा है दिया पर ये जो टूर्नामेंट चल रही है इस वक्त माननीय दमदार आमदार राणा जगजीत सिंह पाटिल प्रीमियर लीग क्रिकेट टूर्नामेंट तुलतापुर ये धाराशिव लोकसभा मतदार संघ अंतर्गत नाइट निमंत्रित क्रिकेट टूर्नामेंट के लिए टूर्नामेंट रखी जा रही है चले गे ये गेंद पहली गेंद इस बार सीधे गेंद को खेला जाता मोहम्मद ने गेंद को मारा एक्स्ट्रा कवर क्षेत्र में गेंद गे, देखना एक फील्डर के लिए कोई मौका नहीं गेंद जाएगी बाउंड्री के बाहर चार रन मैन फॉर्म उपला मिस्टर ऋषभ फुलटॉस गेंद सीधे गेंद को मारा जाता तब गेंद आएगी बिल्कुल बॉलर के पीछे गेंद चली जा रही है लॉन्ग ऑफ क्षेत्र में गेंद आएगी फिर भी जब तक फील्डर फील करते बॉलर एंड पे थ्रो दिया जा रहा है सिंगल रन लेने का मौका बना इसी सिंगल रन के साथ स्कोर आगे बढ़ता टोटल स्कोर केवल पांच रन रु, से गेंदबाजी का आक्रमण संभालने के लिए बॉलिंग करेंगे वहां पर रजाम और दिग्गज से गेंदबाजी करेंगे लेफ्टिनेंट बल्लेबाज आमिर के लिए आमिर शेख का अम्बू के नाम से जिन्हें क्रिकेट की दुनिया पहचान थी है इस वक्त तो स्ट्राइक पर है आमिर बीच वो बीच लेकर क्या जबरदस्त अंदाज का ये पुल स्टोक निकलता बा पुल नहीं बल्कि पावरफुल वंडरफुल ब्यूटीफुल स्टोक निकलता बा वागाड़ बोल लाइफ पार कन दन धनधनित पावरफुल सटकार

चलेंगे फिर से इस बार गेंदबाजी करने गिरिया विकास लंबे रनअप के साथ गेंदबाजी करेंगे आमिर गिरिया इस बार मेडल एक्सटम पर आती है मारा जाता हुआ गेंद आगे बिल्कुल मिड विकेट क्षेत्र में पिछली बार गलती हुई थी लेकिन इस बार से सुधारा जा रहा है फिर भी एक ही रन आएगा और इस सिंगल रन के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ टोटल स्कोर सत्रह रन की यॉक पर बस देखा जाए तो टी आर लोकन वाला क्रिकेट टीम के ओनर साहब के मैं बात करना चाहूंगा तोपिक शेख साहब की टीम है और साकिब शेख उस टीम के कप्तान है इसमें जो भी टीम जीतेगी वो क्वार्टर फाइनल के लिए यानी कि छठे मैच के लिए क्वालिफाई होगी वहां पर आखिरी मैच के लिए क्वालिफाई होगी टीम चलेंगे गेंद बहुत अच्छी गेंद टप्पा गेंद के बाद थोड़ी सी बाउंस होती गेंद बैट्समैन के बैठ के करीब से जार गए यानंतर होणारा सामना असेल योगीराज इलेवन क्रिकेट संघ आणि एकता इलेवन क्रिकेट एकता ग्रुप क्रिकेट संघ दोन्ही कॅप्टन विनंती की प्लेइंग इलेवनची लिस्ट ताबडतोब आमच्याकडे जमा करायची इथं इस बार विकास आगे चला डांसिंग डाउन एक कदम आगे चला इनको और बनाया मन चाहे अंदाज का ये दिल चाहे स्ट्रोक निकला क्या जबरदस्त तेज तर्रा स्ट्रोक निकलता और इसी छक्के के साथ स्कोर आगे बढ़ता है पर 23 रनों की योग पर 23 रन फिर से विकास गेंदबाजी करेंगे सौर की अगली गेंद लेकर आगे चला गया फिर से ओवर पिच बनाकर सीधे गेंद को मारा जाता हुआ फिर से गेंद जाएगी गे। इस बार पिछली बार थोड़ी सी गेंद आसमान में ज्यादा ऊँची लेकिन इस बार फ्लैट छक्का निकलता हुआ आज बार मजबूत बल्ला तूफानी हल्ला चेंदु फरर कनकनित पा, पावरफुल षटकार एक बहुत जबरदस्त बैटिंग खेल रहे वहां पर मोहम्मद की तारीफ करना होगी वहां पर सात गेंदों में अठारह रन की धमाकेदार पारी खेल रहे मोहम्मद टीम की, को की कोशिश लगातार मेरे ख्याल से तीसरी गेंद पर तीसरा छक्का मोहम्मद के बैट से निकल रहा तीन गेंदों में तीन छक्के जड़े हैं वहां पर ऐसा लगा इरादा पक्का दे धक्का बल्लेबाज ने मारा खूबसूरत लंबा छक्का बहुत ही क्लासिकल बैटिंग चल रही है जबरदस्त बैटिंग चल रही है हर गेंद के पीछे डांसिंग डाउन कर रहे है। डांसिंग डाउन कर और पिच बनाकर बिल्कुल लंबी पारी चल रही है यहाँ पर टोटल स्कोर यहाँ पर लगभग दो और पूरे हो चुके स्कोर है थर्टी फाइव पैंतीस रन की यॉक पर थोडस लवकर किरण को करने के लिए आमंत्रित किया जाता बा गोलंदाजीला येतो किरण आपलं वैयक्तिक पहिलं संघाकडून डाबातील तिसरं षटक घेऊन गोलंदाजीला आलाय त्याचा सामना करतो आमिर शेख अम्दू नावाने ज्या खेळाडूला ओळखला जातो तो, जा, तो, तो, तो असतो स्ट्राईकवर एका षटकाराची आतिजबाजी मात्र आमिरने पहिल्या षटकामध्ये केली होती पाहूया या षटकातील किरणचा पहिला चेंडू गेणबाजी करेंगे ये गेंद और इस बार किरण चौबान ने आते ही अपना काम कर लिया मारने की घोषित में बल्ले का इंसाइट लगा गेंद जाकर स्टंप से टकराई बल्लेबाज का विकेट चला जा रहा है लगने वाला टीम के लिए यह बिल्कुल जोर का झटका धीरे से लग रहा है से कहा जाए तो अगर किरण चौहान की मैं गेंदबाजी की बात करना चाहूंगा पिछले मैच में भी बिल्कुल बहुत जबरदस्त अंदाज की गेंदबाजी की है और इस मैच में उसी फॉर्म को फिर से कंटिन्यू बरकरार रख रहे हैं बहुत ही जबरदस्त अंदाज की गेंद पहली गेंद पर बल्लेबाज का विकेट लिया जाता इन फैन इन फॉर्म बैट्समैन का विकेट लिया जा रहा है। तो सचीब शेख नए खिलाड़ी बाबर चलेंगे शखी आएंगे बल्लेबारी करने के लिए स्ट्राइकिंग गेंद पे होंगे वहां पर तो इस बार शॉर्ट गेंद इस बार गेंद को मारने की कोशिश में विकेट कीपर के पीछे गेंद चली जा रही है दो रनों के लिए आता पहिले को पैडल स्वीप खेलना चाहते थे दो लेने का मौका बना और इन दो के साथ स्कोर आगे बढता हुआ टोटो स्कोर वक्त लगभग पहुंच रहा थर्टी सेवन रन सदोतीस धाबा इस बीच बार अपने लेकिन जब तक तो फील्डर गेंद को फील कर पाते हैं, फिर भी एक ही रन लेने का मौका बना और इस सिंगल के 38 रन के साथ आगे बढ़ता थर्टी एट रन अड़तीस धाबा शटक टाकला जाता है तीसरा तीसरा शट कर चौथा शट फीकला जाए गोलंदाज सज्जा किरण चबा बिल्कुल एक रोमांचक क्रिकेट टूर्नामेंट चल रही है आज से क्रिकेट का महाकुंभ मेला यहां पर चलता अच्छी गेंद फिर से लेन की गेंद करने की कोशिश लेकिन उतनी ही चतुराई से गेंद को खेला जाता बा गेंद बिल्कुल बॉलर के पीछे गेंद चली जा रही है जब तक कि फील्डर फील करते हैं फिर भी सिंगल आएगा और इसी सिंगल रन के साथ स्कोर आगे बढ़ता रन लॉस वन विकेट

तो कप्तान साहब के बैट से निकलने वाला ये पहला सिक्सर और इसी छक्के के साथ स्कोर आगे बढ़ता 45 रन चला बॉल पंचर करे असल तो घेन चालू करे मैच विनंती तो इस बार ये गेंदबाजी करने के लिए इस बार तैयार नहीं ही है बिल्कुल बॉल आ चुका है थोड़ा सा खिलाड़ी वहां पर रिटर्न शायद बाजू में हट गए और क्योंकि तैयार भी नहीं थे वहां पर तो अभी भी रुकाबा स्कोर पैंतालीस रन की ओर पर पंचचालीस धाबा दल गेंदबारी का आक्रमण संभालने के लिए बॉलिंग करने के लिए बीच अपने ओवर की अगली गेंद तो को मारने की कोशिश आ रही है बल्लेबाज को लौटना होगा में। यहां पर मैच देखने के लिए खासकर से शहर सोलापुर से हमारे नेता यानी कि अमर बोरा साहब यहां पर आए हैं ड्रिंक्स ब्रेक मैदान में होगा आप तुरंत जाइए वहां पर और हमारे निखिल कुंडा साहब भी यहाँ पर आए हैं, खासकर से सोलापुर से बात देखने के लिए उनका मैं स्वागत करता हूँ और बिल्कुल इंदापुर में जिन्होंने रिकॉर्ड जो किया था हमारे दोस्त उमेश राठौड़ भी यहाँ पर मौजूद है उनका भी मैं वेलकम करता हूँ चलेंगे नए खिलाड़ी बल्लेबाजी करने के लिए मैदान में चले जा रहे नए बैटर होंगे कृष्णा चौधरी बसे देखा जाए तो बिल्कुल नए खिलाड़ी कृष्णा बहुत ही जबरदस्त खिलाड़ी है कृष्णा चौधरी पिछले मैच के मैन ऑफ द मैच जिन्हें मिला था वही खिलाड़ी फिर से यहां पर आ रहे बैटिंग करने के लिए तो देखना गिनबारी का आक्रमण संभालने के लिए कप्तान किसे बुलाते हैं गिनबारी करने के लिए और हमारी कमेटी की भी मैं वर्क की दाद देना चाहूंगा यहाँ पर जब भी कभी समय होता है तो खिलाड़ी को पानी भी तुरंत लिया जा रहा है और समय भी बचाया जा रहा है क्योंकि विकेट गिरा तो उस वक्त तो बैट्समैन आने के लिए जो समय जाता था उस समय में पानी भी देकर आए वहां पर फील्डिंग टीम को भी यहाँ पर राहत की सांस मिली है वहां पर बहुत अच्छा एफर्ट में कमेटी मेंबर्स की दाद देना चाहूंगा यहाँ पर धनंजय डॉक्टर धनंजय पिछले मैच में धमाकेदार खेल दिखाने वाले डॉक्टर धनंजय इस वक्त गेंदबारी का आक्रमण संभालने के लिए और बॉलिंग करने के लिए धनंजय डॉक्टर धनंजय आएंगे और जिनके सामने है बल्लेबाजी करने के लिए कृष्णा चौधरी होंगे स्ट्राइक पर फिर से इस बार तैयार है गेंदबाजी करने के लिए जस्ट शॉट ऑफ बैन गेंद चप्पा करने की बात बॉडी लेंथ पर आती गेंद को मारने की कोशिश में गेंद आ रही है बिल्कुल बॉलर के हाथ में रन बनाने की कोई गुंजाइश नहीं रुकाबा स्कोर केवल पैंतालीस रन चौथा और इस वक्त तो शुरू हो चुका है फिर से गेंदबाजी करेंगे धीरे धीरे धनंजय अपने ओवर की अगली गेंद लेकर सामने है बल्लेबाज स्ट्राइक पर कृष्णा चौधरी इस बार फिर से गेंद को स्ट्रोक लगाने की कोशिश नीचे खिलाड़ी राहुल नहीं पहुंच पाए खिल, खिलाड़ी राहुल ने प्रयास जरूर किया था गेंद के के सामने जाने लिए लेकिन जब तक कि पहले पर को पाते हैं, फिर भी सिंगल रन के साथ टूर्नामेंट का लाइव टेलीकास्ट जो किया जा रहा है जेडीसी चैनल पे यह टूर्नामेंट का लाइव टेलीकास्ट किया जाता हुआ ग्लोबल टेनिस क्रिकेट आगे चला बार गेंद को लो फुल टॉस बनाया गेंद को मारा जाता बात दो फील्डर के बीच में गैप ढूंढा वहां पर एक्स्ट्रा कवर और कवर फील्डर के बीच में से गेंद निकलती है गे, दंधन आती हुई निकल रही है चार रन बहुत ही खूबसूरती के साथ बहुत ही लाजवाब बेमिसाल बैटिंग चल रही है मोहम्मद की वहां पर मोहम्मद मात्र सुरेख पलंदारी करते संघा सा दह चेडू खेल तब्बल एक धावा आकर्षक खेल याठिका साकार मोहम्मद मोहम्मद ने पहले मैच में भी बिल्कुल 29 रनों का योगदान दिया था इस मैच में वही फॉर्म को फिर से बरकरार रखा है फिर से धनंजय डॉक्टर करेंगे बहुत अच्छी गेंद इस बार मारने की कोशिश में काफी अच्छी विकेट कीपिंग विकेट कीपर की ओर से वहां पर की जा रही है छतुराई बारी दोनों संघा के कैप्टन नीनती है पर लिस्ट यूनिट एकता ग्रुप संघाट के कैप्टन मनो इलेवन क्रिकेट संघाट के कैप्टन ताबडतोब या आपल्या खेळाडूंची यादी ताबडतोब आमच्याकडे जायची आहे सन्माननीय आपले तुळजापूर पोलीस स्टेशनचे कर्मचारी आदरणीय भागवत सर यांच्या शुभास्ये पुढच्या सामन्याचं नाणेपिक आपण इथं करणार आहोत पुढच्या सामन्याचे नाणेपिक तुळजापूर पोलीस स्टेशनचे सन्मान्य भागवत सरांच्या शुभासे दरम्यान इथं पुढे सरसावत ढोलेजंकी फटका मारायचा प्रयत्न सुंदरशी कॅश पकडली गेली आहे तिथं एक बहुत बढ़िया कैच पकड़ा जाता ऋषभ बोबड़े ने बिल्कुल काबिल तारीफ कैच पकड़ा वहां पर और आखिरकार बल्लेबाज को चलना पड़ेगा में देखिए रिप्ले में देख सकते कितना जबरदस्त कैच इसके पहले पकड़ा गया पर देखिए थोड़ी सी फुलटॉस जरूर मिली थी गेंद देखिए आगे चले गए फुलटॉस बनाया लेकिन थोड़े से दंडे के आसपास गेंद लगी वापस इस वजह से ज्यादा ताकत नहीं लगी और बिल्कुल बाउंड्री के कुछ हिंसों के अंदर ऋषभ बोबडे ने बेहतरीन कैच पकड़ा बापेजयर नए खिलाड़ी धनंजय सिरसागर साइड स्क्रीन च्या कर असले प्रेक्षक काळ्या पडद्या जवळ असलेले थोडस इकडे सर का इकडं तुळशी बीच अभि वीर यहां पर लगभग रन संख्या पचास रन की पर पहुंची है। तो किरण चौहान को फिर से गेंदबाजी करने के लिए आमंत्रित किया जाता वह किरण चौहान अपना वैयक्तिक दूसरा संघा कड़ो पास बटक घेत गोलंदाजी सामना करी वर। तो फलंदाज कृष्णा चौहान स्ट्राइक पर तो देखेंगे फिर से इस बार गेंदबाजी का आक्रमण संभालने के लिए बॉलिंग करेंगे इस बीच रजा और दिग्गज से गेंदबाजी करने के लिए जिनकी गेंदबाजी का मुकाबला करेंगे अच्छी गेंद परो के पास आई गेंद को ऑन सन में मारा जाता हुआ ऑन राय लेकिन फिर भी राहुल जब तक गेंद को फील करते एक ही रन आएगा और इस सिंगल रन के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ फिफ्टी वन रन इक्यावन रन पांचवा और इस वक्त चल रहा है जारी है वक्त इस वक्त दमदार अमदार राना जगजीत सिंह पाटिल प्रीमियर लीग क्रिकेट टूर्नामेंट जो चल रही है और टूर्नामेंट के आज पहली शाम पहली शाम का यह तीसरा मैच था ओ बहुत अच्छी गेंद ऑफ गेंद बिल्कुल जड़ में गेंद फेंकी जा रही है मानना चाहते थे इस बार बल्लेबाज पूरी तरह से लाइन से मिस हो गए गेंद जा रही है विकेट कीपर के हाथ में रन बनाने की कोई गुंजाइश नहीं अभी भी देखिए इतना वक्त होने के बावजूद भी बिल्कुल दर्शकों की भीड़ खचाखच भरा हुआ है स्टेडियम बहुत जहां पर जगह मिल जाए वहां पर बैठकर -बै, दर्शक इस मैच का मनोरंजन कर रहा है अच्छी गेंद लो टॉस, फिर से गेंद को मारा जाता हुआ गेंद आएगी बिल्कुल बॉलर के पीछे लॉन्ग ऑन क्षेत्र में गेंद आएगी फिर भी एक ही रन आएगा एक रन के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ फिफ्टी टू रन बावन रन स्कोर आगे बढ़ता हुआ टोटल स्कोर फिफ्टी टू रन बावन रन इस बार ये गेंद गेंद्र के, के बाहर आई थोड़ा सा बल्ले का भूख खोला इस बार गेंद को खेला जा रहा है मैन क्षेत्र में गेंद रखे लेकिन इस बार बल्लेबाज चाहते थे कि कवर ड्राइव लगे लेकिन गेंद बल्ले के बाहर किनारे से लगने के बाद थर्डमैन क्षेत्र में गेंद निकल रखे हैं दो रन के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ चौपन रन तीन विकेट के नुकसान पे फिर बार लिए बॉलिंग करने के लिए बीच अपने लगा था कि यहां पर कैच लपक लिया लेकिन बिल्कुल जब आखिरी समय पर वहां पर गेंद से निगाह हट गई और ये छक्का निकलता बा और इसी छक्के के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ टीआर आर वाला क्रिकेट टीम का स्कोर आगे बढ़ रहा है साठ रन तो कृष्णा के से निकलने वाला दमदार प्रहार निकल दबा बार बारी का निकलता बातेंगे ऑफ्टन के बहर जाकर ऑन्सर पे गेंद को मारना चाहते थे गेंद बल्लेबाज को बीट कर रही है विकेट कीपर के हाथ पे गेंद चली जा रही है ओवर समाप्त तो हो चुका है पांच ओवर पूरे होने के बाद स्कोर है साठ रन तीन विकेट के नुकसान पे पांच सटका ज समाप्ति नंतर दोन्ही कॅप्टननी रेडी राहायचंय इनिंग बेक नंतर कारण लगेचच इथं टॉस होईल डॉक्टर धनंजय फिर से गिनबारी का आक्रमण संभालने के लिए व्यक्तिगत दूसरा और टीम की ओर से का छठा और आखिरी ओवर लेकर गेंदबारी करेंगे जिनके सामने है बल्लेबाजी करने के लिए धनंजय धनंजय टू धनंजय आमने सामने एक है डॉक्टर साहब इस बार ये गेंद बिल्कुल बेडल एक्सटम पर आती गेंद ऑनसर में गेंद को मारा जाता हुआ गेंद मिड विकेट क्षेत्र में फिर भी एक ही रन आएगा और एक रन के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ सिक्सटी रन इकसठ रन बिल्कुल मोहम्मद के आउट होने के बाद रनों की रफ्तार यहां पर धीमी होती हुई नजर आ रही है जब तक मोहम्मद खेल रहे थे ऐसा लग रहा था कि रनों की रफ्तार यहां पर बढ़ रही है के फिर से इस बार तैयार है गेंदबाड़ी गेरने गिर ओहो अगेन क्या कमाल की गेंद थी यहां पर परफेक्ट यॉर्कर गेंद थी यहां पर अगर यॉर्कर गेंद फेंकने की बात करना चाहेंगे दुनिया के सबसे सफलतन गेंदबाज के तौर पर श्रीलंकन गेंदबाज लसित मलिंगा को पहचाना जाता है और इंडियन टीम के लिए कुछ साल के लिए जहिर खान बेताज बादशाह फिलहाल की बात करना चाहेंगे इंडियन टीम की ओर से यॉर्कर स्पेशलिस्ट जसप्रीत बुम बुम बुमरा चलेंगे बार गेंदबाजी का आक्रमण सवाल के लिए बॉलिंग करेंगे बहुत तेजी के साथ गेंद करना चाहते थे दिशाहीन गेंद बिल्कुल के जा ने बताया कि व्हाइट बॉल है वहां पर व्हाइट बॉल के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ टोटल स्कोर सिक्सटी टू रन लॉस ऑफ थ्री विकेट फिर से इस बार गेंदबाड़ी का आक्रमण सवालने के लिए बॉलिंग करेंगे इस बीच इस की अगली गेंद लेकर

चले के फिर इस बार ही गेंद फुल टॉस मारने की कोशिश गेंद रहा बिल्कुल ला। बेल्स वहां पर हिल रहे हैं लेकिन क्रिकेट के जो रूल्स होते हैं जब तक बेल्स जमीन पर नहीं गिरते तब तक आपको आउट नहीं दिया जाता है इसका मतलब बेल्स तो हिल रही है लग रही है लेकिन विकेट से नहीं गिरी वहां पर बेल्स स्टम्प के ऊपर से बेल्स नहीं गिरी है वहां पर बिल्कुल ऐसा हमारे साथी स्कोर बता रहे कि आज ये दूसरी बार ऐसा हो रहा है कि बिल्स नहीं गिरी है वहां पर ये गेंद इस बार फिर से गेंद को मारना चाहते थे गेंद हवा में जा रही है नीचे है खिलाड़ी वहां पर जब तक फील्डर फील करते एक रन लेने का मौका बिल्कुल दूसरे की दौड़ लगाई जा रही है अच्छी थ्रो लेकिन फिर भी दो आएंगे वहां पर इन दोनों के साथ स्कोर आगे बढ़ता बस सिक्सटी एट रन लॉस ऑफ थ्री विकेट तो डॉक्टर धनंजय की जितनी तारीफ की जाए मेरे ख्याल से आखिरी ओवर स्लॉग ओवर में बिल्कुल अक्सर ज्यादातर बल्लेबाज आक्रमक तेवर की बैटिंग करते हैं लेकिन बल्लेबाज को रोकने के लिए बहुत ही अच्छी गेंदबाजी अब तक की जा रही है इस ओवर में तो सीधे गेंद को मारा जाता हुआ नीचे खिलाड़ी नी, पकड़ा जाता हुआ भी बिक जा रही है तो राहुल जबेरी जो कि फील्डर थे जिन्होंने अभी भी कैश पकड़ा अब इसके बाद चौथे मैच का टॉस वहां पर होने जा रहा है रिक्वेस्ट करता नक्कीच आजच्या सत्रातील चौथ्या सामन्याची नाणेफेक आपण करतोय सन्मान्य भागवत साहेब आपल्याला विनंती असेल आपण यायचं आहे आपल्या शुभ आजच्या सामन्याची नाणेफेक होईल सन्मान्य भागवत साहेब यांच्या शुभासते आजच्या सामन्याची नाणेफेक धाराशिव लोकसभा मतदारसंघ आमदार राणा जगजितसिंह पाटील प्रीमियर लीग तुळजापूर दोन हजार तेवीस योगीराज इलेव्हन आणि एकता ग्रुप कॅप्टन प्लीज कोऑपरेट सौरभ बिराजदार आणि दुसऱ्या बाजूला सौरभ छत्रे कॅप्टन सौरभ बिराजदार प्लीज कोऑपरेट कॅप्टन सौरभ प्लीज कोऑपरेट नक्कीच आपण पाहतोय धाराशिव लोकसभा अंतर्गत आमदार राणा सिंह पाटील प्रीमियर लीग दोन्ही संघ आपल्या पहिल्या सामन्यामध्ये पराभूत झालेले संघ जरी असले तरी पुन्हा एकदा मोठ्या उमेदने मैदानामध्ये उतरतायत आणि दोन्ही संघाची नाणेपैकीसाठी आपण पाहतोय एका बाजूला संघनायक एक सौरभ तर दुसऱ्या बाजूला दोन्ही संघनायक सौरभ सौरभ डोअर डाय करा किंवा मरा असा हा सामना आहे अभी नहीं तो फिर अगले साल. म्हणजे हा सामना जो जीता हो सिकंदर जो हारा हो टूर्नामेंट से बाहर सन्मानिय भागवत साहेब यांच्या शुभ असते सामन्याची नाणेफेक सौरभ हेड इज द कॉल टेल टॉस जीता है सौरभ एकता ग्रुप के कैप्टन ने और टॉस जीतने के बाद उनका फैसला हमारे भागवत साहब इनके द्वारा सिक्का उछाला गया टॉस टॉस हुआ और जीतने के बाद हमारे साथ है कप्तान सौरभ आपने टॉस जीतने के बाद क्या फैसला लिया है? बॉलिंग करेंगे तो पहले गेंदबाजी करने का फैसला किया है और योगी राजी को बल्लेबाजी के लिए आमंत्रित किया है चलते फिर से एक बार मैदान पर जो जारी मुकाबला है उस मुकाबले की ओर चलते हैं

दोनों टीम के लिए हम बेस्ट ऑफ लग देते हैं और चलते हैं फिर से एक बार कमेंट्री बॉक्स की ओर मैदान पर जो जारी मुकाबला है टी आर लोकंडाला बनाम जय बजरंग धाराशिव दोनों टीम धाराशिव की है दोनों टीम के बीच काटे की टक्कर नजर आ रही है फिर से एक बार कॉमेंट्री बॉक्स में अगली आवाज होगी हमारे साथ आज कॉमेंट्री बॉक्स में जुड़े एक मराठी की बेहतरीन आवाज के साथ हमारे साथ जुड़े पंकज पाटिल जो कि हंगरगा से बिलोंग करते हैं चलिए दर्शक थोड़ा सा वहाँ पर जो दर्शक बैठे सा पीचे हो जाई त्या बाजूला जे प्रेक्षक बसलेत खेळाडूंच्या ड्रेसिंग रूम रूमजवळ जे प्रेक्षक समोरच्या बाजूला बसलेत थोडस पाठीमागं व्हायचं आहे सीमारेषेपासून थोडस पाठीमाग प्रथम फलंदाजी करताना सहा षटकांमध्ये अडुसष्ट धावा बनवल्या आणि एकोणसत्तर धावांचा विजयासाठी असणारा पाठलाग कशा पद्धतीने होतोय या मैदानावरती याच अचूक विश्लेषण करण्यासाठी समालोचन कक्षामध्ये मी आमंत्रित करतोय यानंतर मायक्रोफोनवरती वरती पुढचा आवाज असेल पंकज पाटील धन्यवाद सर हॅलो 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 धन्यवाद इर्षाद सर इनफॅक्ट प्लेअर ओम आणि सलामीला साथ देण्यासाठी नॉन स्ट्राईकवर स्ट्राईकला आहे तो कोणाचा इनफॅक्ट प्लेअरच्या जागी कोणाच्या जा जागी जा जा आलेलं आहे ना कळवायचं आहे कृपया इनफॅक्ट प्लेयर रवी रवीच्या जागी एकोणसत्तर दहावांचं लक्ष्य पहिला चेंडू मैदानाच्या आतमध्ये पहिला चेंडू थोडी दिशाहीन गोलंदाजी पंचा निर्णय अतिरिक्त वाईड जे की सहा षटकामध्ये एकोणसत्तर दहावांचा पाठलाग या ठिकाणी संघ करत असताना पहिलं षटक घेऊन आलेलं आहे पठाण सुंदर असा फटका सरळ सीमारेषेच्या बाहेर चौकार या तुळजापूर शहरामध्ये आमदार प्रीमियर लीग पर्व पहिले असं वाटतंय की जसं दहा ते पंधरा वर्षापासून ही प्रीमियर लीग चालू आहे असं भव्य निवेदन या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे परत एकदा पुढचा चेंडू पॉईंटच्या वरून सरसी महारसीच्या बाहेर खणखणीत दमदार चौकार अतिशय तुफानी फलंदाजी करत असताना आपल्या संघासाठी जे की सहा षटकामध्ये एकोणसत्तर धावांचा पाठला करत असताना ज्या दहा धावसंख्या बनवलं पाहिजे त्याच दहावगतीने खेळत असताना परत एकदा पुढचा चेंडू पठाण पठाणसा चेंडू कमबॅक केलेला या ठिकाणी निर्धाव चेंडू जात असताना तेहतीस चेंडू मध्ये साठ धावांची गरज धाराशिव जिल्ह्यातील ग्रामीण भागातील शहरी भागातील खेळाडूंना एक स्टेज निर्माण करून देण्यासाठी या ठिकाणी आपल्या तालुक्याचे भाग्य जाते सुंदर फटका सरळ दमदार षटकार या सहा धावानंतर धाव फलक पुढे आहे पंधरा या धाव संख्येवर पहिलं षटक प्रगतीपथावर या ठिकाणी चालू असताना पॉवर प्लेचा पुरेपूर फायदा घेत असताना फलंदाज चौफेर फडकेबाजी करत असताना एक सलामीचा आक्रमक फलंदाज आकाश पवार परत एकदा सज्ज होतोय पठाण ओव्हर द विकेट मारा करत असताना एक आक्रमक फलंदाज पवार साठी परत एकदा सुंदरचा फटका उंच कशामध्ये चेंडू क्षेत्रक्षक चेंडूच्या खाली आणि झेलबाद जे की महागड षटक ठरत असताना पठांचं एक आक्रमक फलंदाजीच्या स्वरूपामध्ये फलंदाजी करणारा पवार या ठिकाणी संघासाठी एक पुरेसं असं थोडंफार योगदान देऊन तंबूचा रस्ता या ठिकाणी धरलेला आहे एकोणसत्तर दहावाचा पाठला करत असताना पंधरा दहावा एक गडी बाद पहिल्या षटकातला शेवटचा चेंडू या ठिकाणी शिल्लक आहे पाहूया फलंदाज लवकरात लवकर मैदानाच्या आतमध्ये पाठवायचं आहे विकास पवार यांना विनंती आहे संघ कर्णधार आणि पवारची जागा घेण्यासाठी एक अष्टपैलू खेळाडू डॉक्टर धनंजय जे की गेल्या मॅचमध्ये उत्कृष्ट फलंदाजी व गोलंदाजी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाली पाहुया आपल्या संघासाठी काय योगदान देतोय धनंजय शेवटचा चेंडू टाकण्यासाठी पठाण तयार ओर्ध विकेट न मारा करतोय आणि पठाणच्या चेंडूचा सामना करण्यासाठी डॉक्टर धनंजय सज्ज होत आहे सामन्याला सुरुवात पठाण तुट धनंजय फुलटा चेंडू जोरदार पेल परंतु पंचा निर्णय नोबॉल या ठिकाणी हायट नोबॉल दिलेला आहे एक जीवनदान मिळत असताना या ठिकाणी डॉक्टर धनंजय यांना या अतिरिक्त नोबॉलनं सोळा या धावसंख्येवर संख्येवर संघ पोहोचलेला आहे जे की पहिलं षटक चालू आहे पंचाचा निर्णय पुढचा चेंडू फ्रीहिट फ्रीटचा पुरेपूर फायदा या ठिकाणी घेऊ शकले नाही डॉक्टर धनंजय आणि एकच धावावर संतुष्ट मानावं लागेल एक षटकाच्या समाप्तीनंतर सतरा धावा एक गडी बाद जे की तीस चेंडूमध्ये बावन्न धावांची गरज आहे धाराशिव जिल्ह्याचे एक तडफदार नेतृत्व जे की तुळजापूर शहराचे विद्यमान आमदार लोकप्रिय आमदार की ज्यांना विमा सम्राट म्हणून ओळखलं जातं ते आपल्या तुळजापूर शहराचे लोकप्रिय आमदार माननीय श्री राणादादा जगजितसिंह पाटील साहेब यांच्या लोकसभा मतदारसंघामध्ये हे चालू असलेली क्रिकेट प्रीमियर लीग पाहूया क्रिकेटचा थरार पुढचा चेंडू घेऊन जातोय धनंजयसाठी सूर्यकाशी गोलंदाजी पाहूया धाबाद होण्याचा चान सुंदर असं क्षेत्रक्षण एक धाव या ठिकाणी मिळते धनंजयला सुंदर असं क्षेत्रक्षण या ठिकाणी पाहायला मिळाल तर एक जीवनदान भेटत असताना या ठिकाणी धनंजय यांना आणि या एक धावानंतर संघाची धाव संख्या होती ती अठरा एक गडी बाद जे की दुसरं षटक या ठिकाणी स्वतः कर्णधार शेख यांचं या ठिकाणी चालू आहे शकीब पुढचा चेंडू घेऊन जातोय अतिशय उसळी मारलेला चेंडू पाहूया पंचाचा निर्णय अतिरिक्त वाईट या ठिकाणी अतिशय उसळी मारलेला हा चेंडू होता आणि सरळ एसटी रक्षकाच्या हातामध्ये वन बाउंस आणि अतिरिक्त वाईड या ठिकाणी अंपायरनं दिलेलं आहे या अतिरिक्त वाईडनं संघाचं धाव फलक परत एकदा पुढे ढकलत आहे एकोणीस या धावसंख्येवर परत एकदा शेकीब तयार होतोय सुंदर असा चेंडू एक्स्ट्रा पॉइंटच्या दिशेने झेल सुटलेला आहे या ठिकाणी दुसरी धाव येण्याचा प्रयत्न आणि दोन धाव या ठिकाणी सहजरित्या पूर्ण करत असताना दोन्ही फलंदाज एकोणसत्तर दहावाचा पाठला करत असताना या ठिकाणी जे की षटक या ठिकाणी आहे एक गडीबात दुसरं षटक मैदानामध्ये चालू आहे परत एकदा पुढचा चेंडू टाकण्यासाठी शेकिफ सज्ज होतोय ओर्ध विकेटने मारा करतोय रिव्हरशिप मारण्याचा प्रयत्न सरळ चेंडू जातोय डिक्लेअर दोन धावांसाठी ओमपुरी एक सलामीचा फलंदाज या ठिकाणी संघासाठी एक चांगलं योगदान देत असताना पर्याय एकदा पाहायला मिळतंय शकीब टू ओमपुरी सुंदरचा फाटका लेख दिशेने सीमारेषेच्या बाहेर खणखणीत दमदार ओमपुरीच्या बॅट मधून निघतोय दमदार असा चौकार या चौकारानं संघाची धाव संख्या परत एकदा वाढते सत्तावीस धावा जे की कर्णधार शकीब यांचं दुसरं षटक या ठिकाणी चालू आहे संघाचं दुसरं षटक स्वतः कर्णधार शकीब टाकत असताना परत एकदा पुढचा चेंडू ओमपुरी टाला बॅटचा कडा घेऊन जातोय या ठिकाणी डिक्लेअर दोन धावांसाठी या दोन धावानंतर परत एकदा धावपलक फलक सत एकोणतीस धावा दुसरं षटक परिपतावर हिवाळ्याचे दिवस थंडीचे दिवस असतानाही अतिशय प्रेक्षक मोठ्या संख्येने परत एकदा शेखेप टोमपुरी सुंदर असा फटका पाहायला मिळतोय लोकांच्या दिशेने कुठला उपलब्ध सरळ सीमारेषेच्या बाहेर चार धावांसाठी दमदार चौकार नक्कीच एक सूचना असेल प्रेक्षकांसाठी सुद्धा आपण धाराशिव लोकसभा मतदार अंतर्गत ही स्पर्धा घेतोय त्याच्यामुळं एखाद्या संघामध्ये जे बाहेरून आलेले आपले खेळाडू आहेत धाराशिव असतील लातूर असतील किंवा आपल्या ज्या मतदारसंघातील खेळाडू असतील तर कोणत्याही खेळाडूबद्दल काही आक्षेपार्ह विधान करू नका प्रत्येकाला आपण सपोर्ट द्यायचा आहे कारण आपण एक तुळजापूरचे शांत संयमी प्रेक्षक आहात सर्व खेळाडूंना न्याय द्या आणि सर्व खेळाडूंना सांभाळून घ्या ही सूचना असेल नक्कीच ईर्षा सर आपल्या सूचनेचं पालन या ठिकाणी प्रेक्षक वर्ग करतील यात तिळमात्र शंका नाही आहे जे की महाराष्ट्राचं आरोग्यदैवत दैवत आई तुळजाभवानीच्या शहरातील हे सदभक्त आहेत जे की महाराष्ट्रातूनच नव्हे तर बाहेरून राज्यातून आलेल्या प्रत्येक खेळाडूंचा आदर आणि सन्मान या मातीमध्ये मा केला जातो आणि ते नक्कीच या ठिकाणी पाहायला आहे आलेल्या सर्व खेळाडूंचं व सर्व क्रिकेटरसिक प्रेक्षकांचं या आयोजक समितीच्या वतीनं खरंच मनस्वी आभार आणि त्यांचे धन्यवाद जे की एक धाराशिव जिल्ह्यातील मराठवाड्यातील एक धाराशिव जिल्ह्यातील खेळाडूंना स्टेज निर्माण करून देण्यासाठी आपल्या तुळजापूर शहराचे भाग्यविधाते लोकप्रिय आमदार राणादादा पद्मसिंह पाटील प्रीमियर लीग यांच्या वतीने आपल्याला एक सुवर्ण संधी मिळालेली आहे जे की या सुवर्ण संधीचा आपण पुरेपूर लाभ घेणार परत एकदा जाऊ या मैदानाच्या आतमध्ये बॅटचा कडा सरळ एस टी रक्षकाच्या हातामध्ये डॉक्टर धनंजय यांचा विकेट जे की अतिशय उत्कृष्ट अशी फलंदाजी करणारा फलंदाज या ठिकाणी बाद होतोय आणि संगनायक एक... चला नवीन फलंदाज आपण लगेच मैदानामध्ये यायच आहे ज्यावेळी फलंदाज बाद होतोय पुढच्या फलंदाजा लगेच तयार राहायचंय सखे बाय थोडासा सेलिब्रेशन कोजे खिलाडी आपली को जगेपर भेट दीजे समय भी काफी किमती आहे फलंदाज लगेच तयार आहे ज्यावेळी फलंदाज बाद होतो त्यावेळी दुसऱ्या फलंदाजान लगेच तयार राहायचंय एका बाजूला आपण पाहतोय जय बजरंग श्याम आपा जागीरदार यांचा संघ तर दुसऱ्या बाजूला टी आर लोखंडवाला संघ आपण पाहतोय जय बजरंग संघ या ठिकाणी एकोणसत्तर धावांचं पाटला करत असताना जे की तेहतीस धावा दोन गडी बाद झालेले आहेत आता स्वतः कर्णधार विकास पवार संघाची जिम्मेदारी घेण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये येतोय कृष्णा चौधरी टू विकास पवार थोडी दिशाहीन गोलंदाजी पंचा निर्णय अतिरिक्त वाईट दोन्ही संघातील कर्णधारांना विनंती आहे जे काही विकेट पडल्यानंतर जे सेलिब्रेशन आहे ते आपण लवकरात लवकर तात्काळ तिथल्या तिथं थांबवायचं आहे आणि लवकरात लवकर सामना खेळवायचा आहे आणि पंचांनाही विनंती आहे की सामना लवकरात लवकर खेळवायचा आहे परत एकदा कृष्णा टू विकास विकासच्या बॅट मधून सुंदर असा फटका पाहायला मिळतोय पंचाचा निर्णय खणखणी दमदार षटकार तिकड्या बाबळीला हिरवा हिरवा पाला वाकड्या तिकड्या बाबळीला हिरवा हिरवा पाला पॉइंट के से छक्का मारेगा झुकेगा नाही साला याप्रमाणे या ठिकाणी या विकास पवार पुढच्या संघाला एक चॉलेंज देत असताना पॉईंटच्या वरून सरळ सीमारेषेच्या बाहेर खणखणीत सहा धावांसाठी या सहा धावानंतर संघाची धाव संख्या होती ती चाळीस एकोणसत्तर धावाचा पाठलाग करत असताना बावीस चेंडू मध्ये एकोणतीस एकोणतीस धावांची गरज परत एकदा विकास पवार सज्ज होतोय आपल्या बॅटिंगवर जे की गेल्या सामन्यामध्ये मॅन ऑफ द मॅच ठरलेले दोन्ही खेळाडू एकमेकाच्या एक सामन्यात सुंदर असा फटका ब्लॉक होल मध्ये टाकलेला होता स्टेजच्या दिशेने खेळून काढलेला आहे सुंदर असं क्षेत्रक्षण पाहायला मिळतं एकदावर समाधान मानावं लागेल विकास पवारला जे की बजरंग संघाकडून पहिल्या सामन्यामध्ये विकास पवारला मॅन ऑफ द मॅच घोषित करण्यात आलं होत आणि जे की क्षेत्ररक्षण करतोय तो संघ कृष्णा चौधरी यांनीही आपल्या पहिल्या मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅच जिंकला होता परत एकदा कृष्णा टू ओमपुरी रिव्हर शिपचा फटका ओमपुरीच्या बॅट मधून सरळ सीमारशाच्या बाहेर खनखनी दमदार षटकार कृष्णा ले ले था। 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 या ठिकाणी पाहायला मिळतो ओमपुरीच्या आणि सरळ सीमारेषेच्या बाहेर सहा धावांसाठी या सहा धावांनंतर संघाचं धाव फलक हे वेगानं वाढत आहे सत्तेचाळीस या धाव संख्येवर पोहोचलेला आहे संघ बजरंग क्रिकेट संघ जे की वीस चेंडू मध्ये बावीस धावांची गरज आहे वीस चेंडू बावीस धावांची गरज कर्णधार विकास पवार आणि एक सलामीचा स्ट्रायकर फलंदाज ओम पुरी एक चांगलं योगदान देत असताना संघासाठी चेंडू मैदानाच्या आतमध्ये येतोय परत एकदा सामन्याला सुरुवात होतोय धन्यवाद कृष्णा चौधरी एक महागड षटक ठरत असताना या ठिकाणी पाहायला मिळते आपल्याला गेल्या सामन्यामध्ये अतिशय तिफायती गोलंदाजी केली होती कृष्णा चौधरीने पुढचा चेंडू परत एकदा रेवर्शीप मारण्याचा प्रयत्न परंतु या ठिकाणी असफळ ठरतोय ओमपुरी आणि सरळ चेंडू एषटी रक्षकाच्या हातामध्ये निर्धाव चेंडू जात असताना एकोणीस चेंडू मध्ये बावीस धावांची गरज सत्तेचाळीस धावा दोन गडी बाद परत एकदा कृष्णा चौधरी बॅटचा कडा घेऊन स्लिपला चकमा देत चेंडू सरळ डिक्लेअर दोन धावांसाठी एकोणपन्नास धावा दोन गडी बाद तीन षटकाच्या समाप्तीनंतर जे की राहिलेल्या तीन षटकामध्ये वीस धावांची गरज आहे बजरंग क्रिकेट संघाला जे की एक सलामीचा फलंदाज ओमपुरी आणि संघाचा कर्णधार विकास पवार या ठिकाणी एक संघाला सुरेख अशी फलंदाजी करून आपल्या संघासाठी एक योगदान देत असताना शकीब टू विकास कॅप्टन तो कॅप्टन सुरेकासा चेंडू या ठिकाणी एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने खेळून काढलेला गॅप मधून सरळ सीमारेषेच्या बाहेर खणखणीत दमदार चौकार बंदुकीमधून गोळी जशी जाते त्या रफ्तार न चेंडू सीमारेषा पार करत असताना विकासच्या बॅटमधून खणखणीत चौकार येतोय या चौकारानंतर संघाची धावसंख्या परत एकदा वाढते त्रेपन्न धावा दोन गडी बाद यानंतर होणारा सामना दोन्ही संघ या ठिकाणी तयार बॅटचा गडा घेऊन चेंडू सरळ एसटीवर आदळतोय आणि विकास पवारच्या रूपामध्ये या ठिकाणी तिसरा गडी बाद होतोय बजरंग क्रिकेट संघाचे कर्णधार विकास पवार या ठिकाणी बाद होत आहेत विकासची जागा घेण्यासाठी लवकरात लवकर बॅट्समॅन मध्ये आहे विकास यांना विनंती आहे सोळा चेंडू मध्ये सोळा धावा। विकास पवार पवारची जागा घेण्यासाठी रिषभ येतोय आणि सलामीचा फलंदाज ओमपुरी अजूनही या ठिकाणी मैदानामध्ये एक उत्कृष्ट फलंदाजी करत असताना आपल्या संघासाठी एक चांगलं योगदान देत असताना शकीबची एक उत्कृष्ट गोलंदाजी पाहायला मिळते जे की एक चौकार मारल्यानंतर सुंदर असं कमबॅक केलेला आहे शकिब आपल्या गोलंदाजीमध्ये पाहूया सोळा चेंडूमध्ये सोळा धावा क्रिकेट हा अनिश्चिततेचा खेळ मानला जातो काही होऊ शकतं क्रिकेटमध्ये बॅटचा कडा घेऊन चेंडू तिथंच उडतोय आणि सरळ एसटी रक्षकाच्या हातामध्ये आणि सलग दुसरा गडी बाद होतोय ऋषभच्या रूपामध्ये सामना अजूनही संपलेला नाही आहे कारण हा क्रिकेट अनिश्चितेचा खेळ आहे जे की प्रत्येक बॉलवर रंग या ठिकाणी बदलू शकतो सामना एक आक्रमक फलंदाज होता ऋषभ आणि आपल्या संघासाठी बाद होऊन तंबू मध्ये परत असताना आणि ऋषभच्या रूपामध्ये लागलेला चौथा धक्का विकास पवार यांना विनंती आहे की आपण फलंदाज लवकरात लवकर मैदानाच्या आतमध्ये पाठवायचं आहे कृपया विनंती आहे विकास पवार विक्की जाधव ऋषभची जागा घेण्यासाठी एक दुसरा फलंदाज मैदानात येतोय जे की उत्कृष्ट गोलंदाजीचं प्रदर्शन करत असताना शकिफ आपल्या संघासाठी कर्णधाराला शोभेल अशी खेळी करत असताना एक उत्कृष्ट खेळ दाखवत असताना शकीब हॅट्रिकचा चान्स सुंदर असा चेंडू सरळ एष्ठी आता हातामध्ये निर्धाव चेंडू सामना अजूनही संपलेला नाही आहे अतिशय रोमांचक परिस्थितीमध्ये जात असताना या दोन विकेटनंतर जे की चौदा चेंडूमध्ये सोळा धावांची गरज आहे परत एकदा शकीब सज्जेवतोय ओवर्ध विकेटनं मारा करण्यासाठी विकीला परत एकदा विकी असफल ठरतोय आणि यशस्वी ठरतो शकीब जे की एक सुंदर अशी लाईन लेंथ ठेवून आपल्या संघासाठी एक चांगली गोलंदाजी करत असताना स्वतः कर्णधार विकी सज्ज होतोय सामना करण्यासाठी सुंदर असा फटका या ठिकाणी बॅटला कनेक्ट झालेला आहे पाहूया झेल या ठिकाणी थोडा मिस झालेला आहे आणि ते त्यावर एक धाव या ठिकाणी मिळतीय विकीला या एक धावानंतर संघाची धावसंख्या परत एकदा वाटते चोपन्न धावा चार गडिबाद चार षटकाच्या समाप्तीनंतर बारा चेंडूमध्ये पंधरा धावांची गरज जे की रोमांचक परिस्थितीमध्ये सामना जात असताना संघाचे कर्णधार शकीब यांना विनंती आहे की सामना लवकरात लवकर खेळवायचा आहे सहकार्य करायचं आहे सर्व खेळाडूंनी जे की पुढचं पाचवं षटक कोण घेऊन येतंय पाहूया जे की अतिशय महत्वाचं षटक ठरणार आहे बारा चेंडू पंधरा धावांची गरज कृष्णा चौधरी जे की गेल्या सामन्यातील मॅन ऑफ द मॅच ठरलेला हा खेळाडू अतिशय तिफायती गोलंदाजी केली होती पाहूया तोच करिश्मा या सामन्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय का या षटकामध्ये बारा चेंडू पंधरा धावांची गरज षटक क्रमांक पाच घेऊन जातोय कृष्णा कृष्णा टू विकी बॅटचा बॉलचा कुठला संपर्क नाही सरळ यष्टी रक्षकाच्या हातामध्ये निर्धाव चेंडू सूरेखाचे गोलंदाजीचे प्रदर्शन परत एकदा पाहायला मिळते आपल्याला कृष्णाकडून अकरा चेंडू पंधरा धावांची गरज प्रत्येक चेंडूवर रोमांच वाढत असताना पाहायला मिळत आहे सुंदरचा फटका पॉइंट आणि मधून खेळून काढलेला आहे सरळ सीमारेषेच्या बाहेर चार धावांसाठी खनखनी दमदार चौकार या चौकारानंतर संघाची धाव संख्या होती ती अठ्ठावन्न दहा चेंडू अकरा धावांची गरज परत एकदा सज्ज होतोय गोलंदाजी मार्कवर कृष्णा चौधरी आणि सामना करण्यासाठी सज्ज होतोय एक उजव्या हाताचा फलंदाज विक्की विक्की टू कृष्णा सुरेखाचा ब्लॉक मध्ये टाकलेला चेंडू आणि तितकीच सुंदर अशी फिल्डिंग या ठिकाणी पाहायला मिळते आपल्याला एक धाव एकोणसत्तर धावांचा पाठलाग करत असताना एकोणसाठ धावा या ठिकाणी झालेले आहेत बजरंग क्रिकेट संघाचे परत एकदा कृष्णा टू ओमपुरी ओमपुरीचा जोरदार मारण्याचा प्रयत्न होता बॅटचा कडा घेऊन एसटी रक्षकाकडून थोडीशी मिसफिल्डिंग आणि या ठिकाणी ओमपुरीला एक जीवदान मिळत असताना एक सलामीचा फलंदाज ओम पुरी आपल्या संघासाठी एक चांगलं योगदान देत असताना सलामीचा फलंदाज ओम पुरी या ठिकाणी एक जीवनदान भेटत असताना परत एकदा थोडंफार क्षेत्रक्षण मध्ये बदल करत असताना असा चेंडू पाहायला मिळतो एक्स्ट्रा कवरच्या दिशेने सुंदर क्षेत्रक्षण धाबा धोण्याचा चान्स एक धाव मिळते ओमपुरीला आणि या संघाला साठ या धाव संघ पोहोचलेला आहे जे की पाचव्या षटकातील शेवटचा चेंडू या ठिकाणी शिल्लक आहे सात चेंडू मध्ये नऊ धावांची गरज सात चेंडू नऊ धावांची गरज परत एकदा कृष्णा तयार होतोय शेवटचा चेंडू टाकण्यासाठी आपल्या षटकातला विकीसाठी ओव्हर दिकेट न मारा करण्यासाठी सज्ज होतोय सुंदरचा फटका पॉइंटच्या वरून सरळ सीमारशेच्या बाहेर खणखणीत दमदार आमदार प्रीमियर लीगचा खणखणीत चौकार या चौकारानंतर संघाची धावसंख्या होती ती चौसष्ट जे की शेवटच्या सहा चेंडूमध्ये पाच धावांची गरज आहे बजरंग क्रिकेट संघाला यांना विनंती आहे की शेवटचे सहा चेंडू टाकण्यासाठी लवकरात लवकर आपण सामना खेळवायचा आहे आणि पुढच्या दोन्ही टीम या ठिकाणी तयार राहायचं आहे लागलीच हा सामना संपल्यानंतर पुढचा सामना सुरुवात होईल जे की बजरंग संघाला सहा चेंडू मध्ये पाच धावांची गरज आहे लोकप्रिय आमदार विमा सम्राट माननीय श्री राणा सिंह पाटील साहेब प्रीमियर लीग तुळजापूर पर्व पहिले या ठिकाणी या धाराशिव जिल्ह्यामध्ये आई तुळजाभवानीच्या शहरामध्ये क्रिकेटचं एक उत्तम नियोजन कसं असतं हे पूर्ण या ठिकाणी मराठवाडाच नाही तर या ठिकाणी देश पाहतोय परत एकदा शेवटचे सहा चेंडू पाच धावा wow. सुर्रे कसा चेंडू होता बॅटचा कडा घेऊन डिक्लेअर दोन धावांसाठी परत एकदा एस टी रक्षकाकडून थोडीशी चूक आणि ओमपुरीला एक परत एकदा जीवनदान मिळत असताना जे की सहा चेंडू मध्ये पाच धावांची गरज असताना डिक्लेअर दोन धावा या ठिकाणी भेटलेल्या आहेत सहासष्ट धाव संख्येवर संघ पोहोचलेला आहे बजरंग संघाला तीन धावा कमीत पाच चेंडू मध्ये पाच चेंडू तीन धावा असा फटका पाहायला मिळतो या ठिकाणी पाहूया एक धाव पूर्ण आहे दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न जोरदार अपील परंतु पंचावर कुठलाच या ठिकाणी असर नाही आहे आणि संघाला विजयासाठी फक्त एक धाव या ठिकाणी शिल्लक आहे जे की बजरंग क्रिकेट संघ विजयी होण्यासाठी एक धाव या ठिकाणी पाहूया कोणत्या प्रकारे घेतोय जे की सलामीचा फलंदाज ओमपुरी एक उत्कृष्ट फलंदाजी या ठिकाणी आपल्याला संघा संघाला एक चांगलं योगदान दिलेलं आहे प्रत्येकदा सज्ज होतोय ओमपुरी पुढचा चेंडूचा सामना करण्यासाठी जे की एक धाव शिल्लक आहे जिंकण्यासाठी आणि या ठिकाणी दहावाद होण्याचा चान्स आणि ओमपुरी बाद होतोय दहावाद होतोय या ठिकाणी ओमपुरी विके यांचा कॉल होता परंतु ओमपुरी या ठिकाणी पोचले नाहीत आणि शेवट दहावाद होते आणि ओमपुरीची जागा घेण्यासाठी विशाल पवार मैदानाच्या आतमध्ये येतोय विशाल पवार नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येतोय जे की बजरंग क्रिकेट संघाला एक दावायची गरज आहे अतिशय आक्रमक क्षेत्ररक्षक लावत असताना शेकिफ पुढचा चेंडू घेऊन जातोय विकीसाठी आणि संघ या ठिकाणी विजयी होतोय बजरंग क्रिकेट संघाचा विजय या ठिकाणी झालेला आहे पाच गडी राखून आणि पुढचे दोन्ही संघ या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये यायचा आहे आणि लवकरात लवकर, लवकर सामन्याला सुरुवात करायचे माईकमध्ये हा आमचे सदाबार व्यक्तिमत्व ओ आमचे गुरुवर्य श्री विजय आबकनले यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा वाटी चिवडा विजावाला निवडा अरे वाढदिवसाच्या वाढदिवसाच्या विजय